बादशाह या सिनेमाबद्दल जर इंटरनेटवर माहिती वाचलीत ना तर हा एक थ्रिलर सिनेमा आहे असं तुम्हाला वाचायला मिळेल. अहो थ्रिलर या शब्दाचाही अपमान आहे. नाही खरंच हां नाही त्यांना थ्रिलर म्हणायचं असणार. हां मग बरोबर आहे. नाही कारण कसं आहे ना आता हॉलिवूड सिनेमा राहू दे, वर्ल्ड सिनेमा तर राहूच दे, आपण बॉलिवूड कुठे चाललंय आणि हे कुठे चाललेत. मी सतत पिठातल्या प्रेक्षकासाठी सिनेमा करायचा नाद जो आहे ना याने सोडायला पाहिजे. कारण तोच प्रेक्षक पिठातून यांना शिव्या घालतोय ते त्यांना कळत नाही आहे. आणि कळत असतं तर बादशाहचं जे काही भज झालंय ते झालं नसतं. आणीबाणीचा काळ आणि सोन्यानं भरलेला आर्मीचा ट्रक लुटण्याचं मिशन. आता यामध्ये आणीबाणी तोंडी लावण्यापुरतीच आहे. बरं सिनेमा सुरू झाल्यानंतर थोडा वेळ गेला ना की शाळकरी मुलंसुद्धा सांगतील की पुढे काय होणार आहे ते. नाही प्रेक्षकांचा आय क्यू शून्य असतो असाच यांचा समज आहे ना. नाही रूप किरा आणि चोरों का राजा तो तुम्हाला आठवत असेल. नाही तो फ्लॉप जरी असला ना तरी तो सुद्धा याच्यापेक्षा सरस आहे. म्हणजे तुम्ही अंदाज बांधा की हा बादशाह किती बालिश असणार ते. नाही पोलीस जे आहेत ना ते गर्दीला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडतायत. लोक डोळे चोळतायत, खोकतायत, तिथून पळ काढतायत, पण त्या धुरात आपला हिरो तसाच उभा. अरे तू कोण बॅटमॅन आहेस? नाही हल्ली अशा सीन्सना पब्लिकही टाळ्या वाजवत नाही. हां पण या पब्लिकला खुश करण्यासाठी उगाच मध्येच सनी लिओनचं एक उत्तान गाणं वगैरे ते सगळं आहे. इम्रान हाश्मी आहे, नाही तो उगाच नाही आहे, तो आहे. रजत अरोराचे तेवढ्यापुरते बरे वाटणारे संवादही आहेत. या सगळ्या गर्दीत एकमेव ॲक्टर आहे संजय मिश्रा. बाकी सगळाच रखरखाट आहे. वो इसकी क्या जो सलामत छोड़ दे. काही सिनेमे फसतात, काही सिनेमे थोडे लांबतात, काही सिनेमांमध्ये कथेचा प्रॉब्लेम होतो. पण हा बादशाह जो आहे ना तो ह्या सगळ्यांच्या वर आहे. कारण ह्याच्यामध्ये घोळात घोळ आहेत. सतत झोपेत चालतोय असं वाटणारा अजय देवगण आहे. शोभेच्या बाहुल्या म्हणून इलियाना डिक्रूज आणि ईशा गुप्ता आहेत. विद्युत जमवाला तर स्टंट नाही दिले, त्याला ॲक्टिंग करायला लावली आहे. बरं या अशा सिनेमाला थोडा काहीतरी वेग असावा, पण नाही हल्लू 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 सगळं चालू आहे. बरं सॉलिड सस्पेन्स वगैरे रिव्हील केल्याचा आवडला, पण तो सगळ्याच भाग खूप हास्यास्पद झाला आहे. कारण आपल्याला आधीच माहिती असतं की पुढे काय होणार आहे ते. एकंदरीत शेवटी एवढंच सांगेन, भीषण सिनेमांचा बादशाह अशी या सिनेमाची इतिहासात नोंद होणार आहे. मिलन लुथरियाच्या या बादशाहला मी देतोय एक पॉपकॉर्न. बरं याशिवाय बॉलिवूडचा शुभमंगल सावधान आणि मराठीत बंदुक्या हे दोन सिनेमे रिलीज झालेले आहेत. आणि या दोन्ही सिनेमांचे रिव्ह्यूज तुम्ही आमच्या या अद्भुत चॅनलवर बघू शकता. तुम्हाला आवडले तर लाईक करू शकता, नाही आवडले तर का नाही आवडले ती कमेंट टाकू शकता. आवडलेच तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना सांगा की आमचं हे अद्भुत चॅनल सबस्क्राईब करा म्हणून.